नमस्कार मी मिलिंद भागवत आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत आणि न्यूज एटीन लोकमत स्पेशलमध्ये आज व्यथा बहुजनांच्या हा एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम घेऊन आपण आलो आहोत खरंतर हा कार्यक्रम घेण्याचं निमित्त म्हणजे महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या काही घटना गेल्या काही काळात महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या नागपूर पिंपरी आणि अन्यही काही ठिकाणी प्रामुख्यानं पिंपरीमध्ये जिथे प्रेम प्रकरणातून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती उच्चवर्णीय मुलीशी प्रेम केल्यानं या तरुणाची हत्या केली गेली दिवसेंदिवस राज्यात आणि देशाच्याही अनेक भागांमध्ये घडणाऱ्या अशा प्रकारच्या काही घटनांमुळे समाजातलं वातावरण काहीस बिघडलंय चिंतेचं बनलंय आपणही वेगवेगळ्या वर्ग जाती आणि धर्मांमध्ये विभागले जातोय माणसा माणसामध्ये भेद निर्माण करणाऱ्या या घटनांमुळे सोशल मीडियावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आता जोरात उठू लागले त्यामुळे आपणही याच विषयी बातचीत करणार आहोत बहुजनांच्या व्यथा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि आपल्यासोबत असणार आहेत राष्ट्रवादीचे नेते जयदेव गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे मी आज स्वागत असं म्हणणार नाही कारण आपला विषय फार वेगळा आणि गंभीर आहे आपण या दोघांशी बातचीत करणार आहोत त्यांचं मन आणि मत हे दोन्ही ऐकून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्या आईची व्यथा जाणून घेऊयात जिनं खोट्या प्रतिष्ठेपायी आपला मुलगा गमावला मला त्याच्याशिवाय कोणीच नव्हतं तोच माझं एक एकुलट एकच एक होतं पोरग त्याचे वडील गेले तो नऊ महिन्याचा असताना तेव्हापासून मी त्याला आज तो माझा पोरग वीस वर्षाचा झालेला आहे वीस आता एप्रिल मध्येच वीस वर्षाचा झाला आणि आता माझ्या डोळ्यासमोर लायस झालाय तो त्यांना <laughs> फाशीची शिक्षा झाली पाहिजे जर आणि तो कोण <माला> माने आमची कंप्लेंट लिहून घेत नव्हता मी शेवटी शंभर नंबरला फोन लावला माझा ते शंभर नंबरचा फोन नाही लागला मग नंतर पुतण्याच्या ह्याच्यावरून मी ते फोन केला माझी सासू बोलली त्याच्यानंतर पार ते दोन अडीच वाजता आले त्यामुळे आपलं जवळचं माणूस आपला, आपला पोटचा गोळा गेल्यानंतर तर कुठल्या आईचा हंबरडा फुटणार नाही पण या निमित्तानं वेगवेगळे वे प्रश्न जे समोर आलेत पुन्हा एकदा जयदेव गायकवाड आणि सुभाष वारे आपल्यासोबत आहेत सगळ्यात आधी जयदेवजी अशा प्रकारच्या घटना मधल्या काही काळात घडल्या होत्या मधले काही दिवस परत असे गेले होते की जेव्हा अशा ठळकपणे घटना समोर आल्या नव्हत्या पण आता पुन्हा एकदा म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर अनेक काही ठिकाणी अशा घटना घडतात का, का बरं आपली अजून मानसिकता बदलत नाही काय वाटतं तुम्हाला अतिशय दुःखद अशी ही जी घटना आहे आणि आपण बोलतो त्याप्रमाणे खरोखर अशा घटना घडायला नको आहेत परंतु का घडत आहेत या गोष्टीचा अतिशय मी आंबेडकरी चळवळीमध्ये गेले पस्तीस चाळीस वर्षाचा माझा प्रवास आहे प्रवासात मी अनेक ठिकाणी म्हणजे काही वर्षापूर्वी पिंपरी देशमुख किंवा मराठवाड्यामध्ये अशा अनेक घटना घडल्या त्याचप्रमाणे आता एकदम पुणे पिंपरी पिंपरीसारख्या अतिशय उ अद्ययावत अशा शहरामध्ये मी तीन दिवसापूर्वी त्या आजींना म्हणजे भेट झाली मुलाची आई त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती परंतु मी पिंपरी पिंपरी सौदागरला जाऊन आलो आणि मी पाहिलं आणि पूर्ण चौकशी केली अतिशय दुःख झालं की वीस वर्षाचा अतिशय उमेदवीत आलेला आणि चांगला कर्तबगार मुलगा हा अशा प्रकारच्या जातीवादी मनोप्रवृत्तीमध्ये ज्याला काय आपण ऑनर किलिंग म्हणतो अशा प्रकारचा तो प्रकार झालेला गा आहे एकीकडे पिंप पिंपळे सौदागर हे पिंप पिंपरी चिंचवड भागामधलं एक अतिशय आधुनिक असं शहर आहे त्या त्या ठिकाणी आता ती जी वसाहत आहे की जिथे हा जगताप राहत होता ती देखील अति अतिशय सुधारलेली आहे आजूबाजू संपूर्ण गाव एकमेकांच्या जवळ आलेलं आहे आणि पूर्वी कसं एक, एक दलित वस्ती दलिताच्या म्हणजे गावाच्या बाहेर असायचे गावामध्ये वेगळे लोक राहायचे आणि गावाच्या बाहेरच्या वस्तीत दलित किंवा मागासुरी व्हायचा तर असं चित्र पहा मी प्रत्यक्ष ते गेल्यानंतर पाहिलं तर संपूर्ण गाव असं एकत्र आलं मला आजींनी देखील सांगितले मुलाची जी आजी आहे त्या सोबत नगरसेविका आहेत त्या अतिशय हुशार होत्या वयोवृद्ध असल्या तरी त्या सांगत होत्या की आमच्या गावामध्ये जातीवाद नव्हता आम ते खायला प्यायला आमच्याकडे एकत्र यायचे आमच्या घरात बसायचे उठायचे एवढेच नव्हे तर त्यांच्या घरामध्येच त्यांनी एक खोली त्यांना भाड्याने दिलेली होती म्हणजे त्यापैकी दुसरे काटे होते आता हे हे काटे असं काही करतील असं कोणाच्या स्वप्नात देखील वाटलं नाही मला अनेक तरुण देखील तिथे दे सांगत होते की असं काय होईल कुणाला कल्पना नव्हतं परंतु असं दिसतंय की जातीय म्हणजे खाणे पिणे सांस्कृतिक कार्यक्रम राजकारण सार्वजनिक का, निनाळ्या कार्यक्रमामध्ये हो काही जातीवाद दिसत नाही परंतु एखाद्या मागासवर्गीय तरुणाने उच्च जातीच्या मुलीशी प्रेम प्रकरण केलं की ते मात्र मान्य होत नाही असा ते, ते, हा प्रकार आहे म्हणजे हे मात्र ते स्वीकारायला तयार नाही मुलगी ते स्वीकारते मुलीला त्याच्या प्रेमामध्ये हा अडसर वाटत नाही की हा बौद्ध आहे का मातंग आहे का चर्म कुठल्या खालच्या जातीचे कदाचित ते तारुण्य सुलभ वय असेल परंतु तरी देखील अनेक प्रकरणात आपण पाहतो की विचारपूर्वक आधुनिक काळातली मुलं ही विचारपूर्वक ते प्रेम करतात घेतात परंतु घरातल्या लोकांना वडीलधाऱ्यांना आपल्या जाती, जातीमध्ये आता आपली बदनामी होईल आपली बेमान आपल्याला लोक नावं ठेवतील आपल्या हो। मुलीने असं कसं केलं आणि मग ते असं कृत्य करून बसतात असं मला त्या ठिकाणचे लोक सांगत होते आजी देखील सांगत होत्या तर असा एक म्हणजे जातीचा आता काय म्हणतात का की ती उफाळून हो, वर येते काही घटना हो आपल्यासोबत सुभाष वारे सुद्धा आहे सुभाष वारे हे म्हणजे त्यांचं राजकीय जीवन आपण बाजूला ठेवू पण एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून मोठी ओळख आहे त्यांची आणि जमिनीवर राहून लोकांमध्ये मिसळून काम करणारे म्हणून त्यांचा परिचय सुभाषजी आत्ता जसं गायकवाड सरांनी सांगितलं तसं बाकी सगळ्या वेळेला आपल्याला समोर कोण आहे याचा विचार नसतो म्हणजे जेवण खाण बाहेर फिरायला जाणं शाळेत जाणं कॉलेजमध्ये जाणं किंवा पिक्चर बघायला जाणं किंवा अन्य काही पण जेव्हा लग्न असा विषय येतो आणि त्यातही आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देण्याची असा जेव्हा विषय येतो तेव्हा मात्र ही भावना अचानक तीव्र होते आणि नुसती तीव्र होते नाही तर इतक्या टोकाला जातात माणसं की एखाद्याचा खून करून टाकायचा का होत जी ही घटना जी घडलेली आणि त्याच्या आधी नागपूरला जी घटना घडलेली आहे ह्या घटना अत्यंत निंदनीय आहेत निषेधारी आहेत एक समाजवादी कार्यकर्ता म्हणून मी त्याचा निषेध तर करेल परंतु प्रशास प्रशासनाच्या वतीनं पोलिसांच्या वतीनं जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना लवकरात लवकर शिक्षा दिली तर समाजातलं वातावरण थोडस आताच जे आहे ते निवळायला मदत होईल असं मी आधी मानतो तुमचा प्रश्न रास्त आहे की आधुनिक युगामध्ये इतर अनेक गोष्टी ज्या आहेत एकत्र फिरणं असेल एकत्र राहणं असेल जेवण या बाबतीत जातीचा दिसत नाही मात्र लग्नाच्या वेळेला अजूनही या पद्धतीची अतिशय कडवट आणि हिंसक प्रतिक्रिया आंतरजातीय विवाहाच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळते त्याचं कारण पुरुष का पद्धती हे पण आहे पुरुषांचं वर्चस्व हे स्त्रीच्या स्त्रीच्या योनी शुचितेमधून सांभाळलं जातं आणि म्हणून या पद्धतीच्या जातीय अहंकारांना अशा हिंसक प्रतिक्रिया आपल्याला मिळताना दिसतात त्या अत्यंत दुर्दैवी आहेत आपण स्वतंत्र भारतामध्ये आता आपल्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करण्याकडे चाललेलो आहोत आणि अजूनही जातीचा अहंकार आणि जातीच्या अस्मिता कमी होताना दिसत नाही मी एक दोन तीन गोष्टी मुद्दाम सुचू इच्छितो कारण हे दुर्दैवी आहे निषेधारी आहे पण हे टाळायचं जर असेल तर जसे मी आधी म्हणालो की अशा घटना घडल्यानंतर प्रश पोलीस प्रशासनाची प्रशासनाची प्रतिक्रिया ही प्रोएक्टिव्ह असावी प्रॉम्प्ट असावी जेणेकरून गुन्हेगारांना शिक्षा मिळते आणि पुढे अशा घटना घडणार नाहीत असा कायद्याचा धाक निर्माण होईल दुसरं मला असं म्हणायचं आहे की आपण सरकार म्हणून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देतो त्यांना अनेक वेळेला पुरस्कार देतो Oh. परंतु ते सगळं झाल्यानंतर देतो अशा ज्या घटना घडतात यासाठी पोलीस खात्यात जे सामाजिक न्या, न्याय विभाग आहे याच्या अंतर्गतचा oh. त्या विभागानं थोडस ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे त्यांनी काही आपले सं, संपर्क क्रमांक दिले पाहिजेत समाजामध्ये की जेणेकरून अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत त्या सगळ्यात युवती युवकांना आधीच मार्गदर्शन मिळेल केवळ शारीरिक आकर्षणातून असे विवाह न होता एक समंजसपणे होतील आणि जे समंजसपणे आंतरजातीय विवाह होत आहेत त्याच्याशी पोलीस आधीपासूनच सोबत राहतील बरोबर त्याला आधीपासूनच ते संरक्षण देतील अशी एक, एक केवळ के के पोलीसच समोर राहतील नाही तर समाज म्हणून बाकीही सगळ्यांनी त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे म्हणजे पोलीस म्हणून एक प्रशासन म्हणून त्यांची ती भूमिका असेल पण केवळ पोलिसांनीच का भूमिका बजावायची समाज म्हणून आपणही यामध्ये काही भूमिका बजावणार का नाही बोला सर ने, मी असं का म्हणाल मी असं का म्हणाल ते सांगतो कारण आम्ही परिवर्तन मिश्र विवाह संस्था चालवतो आणि परिवर्तन विवाहांना संरक्षण देणं ते घडवून आणण आणि ते विवाह घडल्यानंतर पाच सहा महिने त्यांचं पालकत्व स्वीकारणं अर्थात तो निर्णय त्यांचा असतो निर्णय झाल्यानंतर पुढे संरक्षण देण्याची जबाबदारी आम्ही घेतो पण आम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक वेळेला पोलिसांचे जे अनुभव येतात ते बरे सकारात्मक असतात बहुतेक वेळेला नकारात्मक असतात तुम्ही तुम्ही, तुम्ही ज्या मुद्द्यावर आलात ना त्याचा एक छोटासा उल्लेख मगाशी गायकवाड सरांचे बोलण्यात आला होता किंवा तुम्ही गायकवाड सर तुम्ही ज्याचा उल्लेख केलात ना त्याच्या नगरसेवक असलेल्या आजीने जे सांगितलं किंवा आईने जे बोलताना सांगितलं असं का होत इतके वर्ष झाली इतके कायदे बदलले कोणाच्या हद्दीमध्ये एखादी घटना घडली कोणाच्या हद्दीमध्ये खून झाला किंवा एखादा अपघात झाला तर आधी त्याची तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद करावी मग पाहिजे तिथे वर्ग करावं हे इतक्या वेळेला माध्यमांनी उगाळून झालं लोकप्रतिनिधींनी सांगून झालं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगून झालं पण आजही शंभर क्रमांकावर फोन केला किंवा अन्य एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये फोन केला तर त्याला अडचणीत असलेल्या माणसाच्या हाकेला ओ देणं असं काही वेळेला पोलीस करताना दिसत नाही असं का होतं गायकवाडचं ना काय की मला असं वाटतं पोलिसांनी असं करायला नाही हो पाहिजे होत कारण इतकी ती घटना भयानक होती पाता पाता की पाहता पाहता ती वादळासारखी अख्ख्या गावभर झाली आणि मला त्या मुल, मुलाची आजी सांगत होती की त्याच्या यात्रेला लॉकडाऊन असताना देखील एक हजाराच्या पेक्षा जास्त लोक उपस्थित होते आणि ते फक्त मागासवर किंवा दलित नव्हते तर अन्य गावातले सगळे लोक आलेले होते आणि असं एवढं गंभीर घटना असताना पोलिसांनी अशा प्रकारच्या जर त्यांनी दिरंगाई केली आहे तर, तर ते निश्चितपणे त्याची दखल घ्यायला पाहिजे मला असं वाटतं की गृहमंत्री याची निश्चितपणे दखल घेतील परंतु तुम्ही जे बोललात की अशा घटना का होतात ह्या प्रश्नाचा खरं म्हणजे आपण जास्त पाठलाग केला पाहिजे जातीचा आपल्या समाजामध्ये जातीची समाज आहे आपल्याकडे म्हणजे वीक आपला भारत हा बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलं आहे की जातींचा समाज आहे कास्ट इन इंडिया तो जातीचा समाज असल्यामुळे जातीची मानसिकता ही कळत नकळतपणे दूर करण्याचे प्रयत्न आणि आपण राज्यघटनेप्रमाणे इज इक्वल विकवल आपण सर्व समानतेच मूलतत्व आलं आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या जीव जीवनामध्ये परंतु प्रत्यक्षामध्ये जातीची समाज मान मनोवृत्ती असल्यामुळे अजून आम्ही त्या समतेच्या मूल्याला पूरक व्हायला तयार नव्हत म्हणजे आमच्या मुली किंवा आपली मुलं ही एक शाळे तुम्ही मग म्हणता शाळेमध्ये जातात एकत्र राहतात एक एकत्र उठतात बसतात किंवा विचार करतात आणि त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी ठरवतात था, काही अशा प्रेम प्रकरण देखील का तर इथे जात हळूहळू त्यांच्या मनातली गळून पडते परंतु बाकीचा जो अन्य समाज आहे त्याच्यातून बदलत नाही त्याच्यातून तो बाहेर येत नाही याच याच मुद्द्यावरनं आपण थोडे आणखीन पुढे जाऊयात आणि आता आणखीन थेट विषयाला हात घालूयात आणि करता हात घालूयात की आता थोडा अधिक स्पष्ट बोलण्याची गरज आहे किंवा अधिक मोकळेपणानं बोलण्याची गरज आहे थोडा अधिक धीर आणि धाडस दाखवण्याची गरज आहे जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा सोशल मीडियात मग फेसबुक व्हॉट्सअप किंवा अन्य प्रकारचा सोशल मीडिया असेल त्या ज्या प्रकारचे संदेश येतात त्या ज्या प्रकारे एखादी विशिष्ट बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला जातो त्यात त्या सामंजस्याची भूमिका घेणारे संदेश नसतात आणि आपल्यापैकी अनेक जणं कळत नकळत अशा प्रकारची एकच बाजू घेऊन सातत्यानं बोलत राहतो आणि मग समाजातलं वातावरण मानसिकता ही आणखीन बिघडते यामागचं कारण काय आहे याला कोण जबाबदार आहे आणि हे कसं सुधारायचं एका छोट्याशा ब्रेक नंतर तो हो आहोत आणि राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते जयदेव गायकवाड तसंच सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे आपल्यासोबत आहेत ब्रेकवर जाण्यापूर्वी गायकवाड सर जसं मी म्हटलं होतं की सोशल मीडियात म्हणजे पूर म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही शब्द कदाचित याच्यापेक्षा बरा एखादा शब्द तुम्ही सुचवा पण इतके संदेश लिहायला सुरुवात होतात लगेच एखाद्या विशिष्ट वर्गाच्या बद्दल इतकी गरळ ओकायला सुरुवात होते आणि त्याचं लोन पाहता पाहता सगळीकडे पसरतं बरं यात कुठे एखाद्याच्या भावनांची कदर नाही कुठे आपल्या भावनांना नियंत्रण नाही आणि याने पुन्हा एकदा समाजामध्ये वाईट गोष्टी पसरत जातात हो तो पुना पुना बार आ, का असं होतं पुन्हा पुन्हा म्हणजे एकदा नाही हे वारंवार अगदी बरोबर आहे मला देखील मी पाहून खूप अस्वस्थ होतो की काय होतं सोशल मीडिया हे एक, एक प्रकारचं माध्यम प्रत्येकाच्या हातामध्ये आलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण समाज परिवर्तनाचं काम देखील करू शकतो आणि चांगले विचार पुढे नेऊ शकतो उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांचे किंवा आपल्या राष्ट्रीय नेत्यांचे विचार पुढे नेऊ शकतो परंतु काय झालंय की हे जे लोक अशा प्रकारे स्वतःला प्र, एक्सप्रेस करतात ते एक्सप्रेस करताना जी जबाबदारी काय करायचं काय सांगायचंय परंतु आधी त्यांचा तो खेळ सुरू होतो ऍक्शन आणि रिॲक्शनचा ते समोरच्याला आपला शत्रू म्हणून त्याच्यावर आघात करताना आणि मग त्याच्यामध्ये राजकारणाचा देखील एक पार्श्वभूमी मागे असते आणि त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे एक ज्याला काय म्हणतात की बेजबाबदारपणाचे असं एक प्रदर्शन या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आता मी असं म्हणेल की बो उदाहरणार्थ तुम्ही मगाय सांगितलं तर विराज जगताप याचा जो हे झाला तर जातीची मानसिकता आहे ती आता लोकांनी टाकून दिली पाहिजे हा विचार पुढे गेला पाहिजे आणि ती टाक कारण काय अजूनही आपण एवढे आधुनिक झालो असताना देखील एक जातीच्या याच्यामध्ये म्हणजे बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आंतरविवाहित जातीची व्याख्या केली की के आंतरव्याही जाती म्हणजे विवाह आपल्या एकाच जाती झाले पाहिजे किंवा त्याला काय म्हटलं की जाती स्वतःला बंदिस्त करून घेतात बाबासाहेबांनी त्यांच्या एका ग्रंथात म्हणजे कास्ट इन इंडिया मध्ये सांगितलं तर बंदिस्त करताच म्हणजे काय की आमच्या जातीच्या दा मुलीने आमच्याच जातीच्या दा मुलाशी लग्न केलं तर हे सगळं झाल्यामुळे ही मानसिकता आली मग तो मराठा समाजामध्ये जरा ही मानसिकता मला जास्त दिसते त्यांना मात्र हे सहन होत नाही कारण विचाराने अजूनही तो समाज असा अशा प्रकारे ही जी नवीन लोकशाही मूल्य आहे नवीन जनरेशन आहे नवीन एक पिढी पुढे येते आणि तिला स्वतः काही निर्णय घेण्याचा अधिकार आहे हे सुभाष ल... हो नाही सर वाक्य जयदेव गायकवाड सर वाक्य पूर्ण करा मग मग तोच प्रश्न सुभाष सर माझा असं म्हणणं आहे की हा जो क्लॅश होतोय किंवा जो संघर्ष होतोय तो या दोन विचारांमध्ये होतोय की एक आधुनिक विचार आणि जुन्या विचाराचे लोक हे स्वीकारत नाहीत आधुनिक विचार ठीक आहे वारे सर मिलिंदी हे समाज माध्यमांच्या वरती ज्या पद्धतीनं अत्यंत विखारी मेसेज टाकून दोन समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय ही सुद्धा तितकीच गंभीर बाब आहे आणि त्या संदर्भात एक तीन मुद्दे मी एक एका वाक्यात सांगू इच्छितो पहिला मुद्दा म्हणजे दोन समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय हे जितकं घातक आहे तितकंच त्यातले अनेक व्हिडिओज आणि त्यातले अनेक मेसेज हे बाई म्हणून त्या बाई बाईचा सन्मान घालवणारी आहे बाईचा माणूस म्हणून प्रतिष्ठा नाकारणारे जे मेसेज आहेत ते आपल्याला समाज म्हणून अतिशय निंदनीय आहेत आपल्याला अस्वस्थ करणारे आहेत आपण बाईची प्रतिष्ठा जपली पाहिजे ती कुठली असो त्या बाईची प्रतिष्ठा जपायचा विचार राखला पाहिजे पण दुसरा जो मुद्दा आहे ना यातला की हे जे अर्वाच्य भाषेतले फेसबुक पोस्ट येत आहेत किंवा अतिशय विकृत व्हिडिओ येत आहेत हे करणाऱ्या लोकांना आपण त्या त्या समाजाचे प्रतिनिधी कृपया मानूया नको म्हणजे जे टिकटॉक वरचे व्हिडिओ आलेले आहेत त्यांना आंबेडकरी चळवळीचे अनुयायी म्हणूया नको त्यांना महान विचार समजलेलाच नाही आणि ज्या अर्वाच भाषेतल्या पोस्ट येत आहेत त्यांना आपण विनाकारण शिवाजी महाराजांच्या पायाशी निवून बसूया नको हे समाजविघातक लोक आहेत यांचा त्या त्या समाजाशी काही संबंध नाहीये आणि दुसरं जसं मी म्हणालो की खुनाची घटना गंभीर आहे आणि त्याचा तपास लवकर झाला पाहिजे तसंच पोलिसांना हे अवघड नाही हो हे जे समाज माध्यमांच्या वरती वातावरण बिघडवत आहेत ना त्यातले फेक अकाउंट किती आहेत आणि फेक जरी असले तरी ते कुठल्या लॅबोरेटरी मध्ये बनतायत हे तपासण पोलिसांना फार अवघड नाही पोलीस थोडेसे प्रोएक्टिव्ह दिसायला पाहिजेत आणि मी जयदेवजींना या ठिकाणी विनंती करेन ते आमचे सहकारी आहेत चळवळीतले की त्यांच्या पक्षाचे गृहमंत्री आहेत तर दोन अडीच वर्षापूर्वी कोरेगाव भीमाच्या निमित्तानं सुद्धा महाराष्ट्रात मराठा समाज आणि बौद्ध समाजामध्ये जाणीवपूर्वक एक फूट पाडण्याचा प्रयत्न केला गेला होता बर। आता जो महापूर आलाय तुम्ही पूर शब्द वापरलात बरोबर आहे आता ज्या पद्धतीनं दो, दोन दोन समाजामध्ये आता एक अतिशय विषारी तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय हा या, याला त्या त्या समाजाचे ते प्रतिनिधी नाहीयेत हे जाणीवपूर्वक घडतय का याचाही शोध प्रशासनानं घेतला पाहिजे आणि हे फार घातक पातळीवर पोहोचलंय या फार मोठ्या आप... पातळीवर लक्ष घालण्याची निश्चित आपण अपेक्षा आप करूयात की संबंधित दोनही समाजातले किंवा कुठल्याही समाजातले जे मान्यवर लोक आहेत मग ते राजकीय पक्षाचे नेते असतील शिक्षक प्राध्यापक किंवा अन्य कोणी असतील तर ते अतिशय जबाबदारीने आपापल्या आप समाजातल्या लोकांना चार गोष्टी समजावतील आणि वेळ पडली तर सुनावतील सुद्धा जेणेकरून समाजातलं वातावरण हे बिघडणार नाही आपण दोन्ही मान्यवरांनी वेळ दिला आपले मनापासून आभार आणि या सगळ्या कोविडच्या वातावरणामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तरच त्याचा सामना करता येईल बाकीच्या सगळ्या गोष्टी या विसरून जाऊयात या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पाहत राहा न्यूज एटीन लोकमत